रामकृष्ण हरी माऊली। तर आपल्या भारतीय ब्रह्मन मंडळ चॅनलमार्फत आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी आता आहे पंढरपूरमध्ये। जर कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मी त्याच्यामध्ये मुंबई ते पंढरपूर हा प्रवास दाखवलेला आहे। जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी आय बटनवरती लिंक देतो आहे, जाऊन नक्की बघा। खूप सुंदर व्हिडिओ होता, कसा प्रवास झाला। तर आता मी आहे पंढरपूरमध्ये, जिथे मी थांबलो आहे। आणि माझ्या पाठी तुम्ही इथे बघू शकता, इथे आहे ना पाठीमागे आपलं मंदिर आहे विठ्ठल रखमाईचं। एवढ्या जवळ आम्ही राहतो आहे, दरवर्षी आम्ही इथेच असतो। तर आत्ता आपण आजच्या दिवसात बऱ्याच लोकांना इथे येणं शक्य नसेल झालं, तर त्यांच्यासाठी मी हा आज व्हिडिओ बनवतो आहे। आणि आज पंढरपूरमधील जी गर्दी आहे ती तर आपल्याला बघायला मिळणारच आहे, त्याबरोबर आपण तुम्हाला देखील एक लाईव्ह दर्शन म्हणून आपण आता विठ्ठल रखमाई मंदिराच्या परिसरात, त्याचबरोबर आपण पुढे चंद्रबागेवर देखील जाणार आहोत। तर आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो आहे तिच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून। आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक। आणि तू सरळ गेलो तर मंदिर परिसरात आपल्याला हा जो मंदिर रोड आहे हा सरळ स्ट्रेट आपल्याला मंदिराच्या जवळ घेऊन जातो। तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, आणि आता आपण जाऊया। आपण इथे बघू शकतो कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून वेगवेगळ्या गावांमधून दिंड्या इथे येतात आणि त्या पूर्ण पंढरी नगरीत प्रदक्षिणा घालतात। तर त्याचंच एक दृश्य इथे आपल्याला 2 ते 3 अशा वेगवेगळ्या दिंड्या बघायला मिळत आहेत। आणि इथूनच पुढे गेलं की आपल्याला मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते देखील आहे। त्याचबरोबर इथे आहे जे मार्केट, पंढरपूरचं जे मोठं मार्केट आहे ते देखील आपण आता बघूया। आपण गर्दी बघू शकतो, तरी दरवर्षीप्रमाणे यंदा थोडी गर्दी कमी दिसते आपल्याला। हा पूर्ण मार्केट परिसर आहे, इकडे गाड्यांना प्रवेश बंदी आहे। श्री ज्ञानदेव पुनारा पंढरीनाथ।
सुंदर असे इथे विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती बनवली आहे, जी सेल्फी काढण्यासाठी ठेवलेली आहे. इथे लोकांची गर्दी होते सेल्फीसाठी. सुंदर असं फुलांचं दृश्य बनवलंय इथे विठ्ठल रखुमाईचं. पूर्ण फुलांची सजावट आहे आणि इथे आपण बघू शकतो विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती साकारली. गर्दी खूप आहे. नामदेव पायरीच्या इथे आता मी आहे. सर्वजण सेल्फी काढण्यासाठी बिझी आहे. दीपक सावंत आपण कुठे आता मंदिराच्या बाजूला पोलीस मदत कक्षाजवळ या. दीपक सावंत आपण कुठे असाल तर मंदिराच्या बाजूला पोलीस मदत कक्षाजवळ. दीपक सावंत नामदेव पायरीच्या इथे आपण आता पोहोचलोय आणि इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. गर्दी बघू शकता तुम्ही. मंगेश मोरे कोल्हापूर जिल्हा. महाराष्ट्र पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आणि मंदिराचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. नामदेव पायरीच्या इथे सुंदर अशी सजावट केली. खूप आर तिथं यापुढे चालत राहा. फोटो काढतो वाटत थांबू नका. यापुढे वाटत थांबू. तर आता आपण बघितलं नामदेव पायरीच्या इथे जी गर्दी होती ती तुम्हाला आषाढी एकादशी कार्तिक एकादशी यांची तुम्हाला अशी गर्दी तुम्हाला बघायला मिळते. पुढे महाराष्ट्र पोलिसांचं सहकार्य. तर आता आपण पुढे जातोय चंद्रबागेच्या तिरी. सकाळी पण आपण चंद्रबागे तिरी आंघोळीसाठी गेलो होतो तर त्या टाईमसाठी पण काही व्हिडिओज आहेत ते देखील मी तुम्हाला आता शेअर करतो. आणि आत्ता देखील तेवढीच गर्दी आहे आपल्या चंद्रभागेवरती. तर आज आणि उद्या म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्हाला गर्दी बघायला मिळते. तर फटाफट जाऊया. एक 100 मीटरवरती आपल्याला चंद्रभागा नदी आहे. तर आज थोडं पावसाचं वातावरण झालेलं पण आज पाऊस नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रात 2 दिवस पाऊस सांगितला होता. गर्दी बघू शकता आपण चंद्रभागा घाट आणि हा चंद्रभागाच्या तीरावरची गर्दी. खूप सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही गर्दी आपल्याला फक्त आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघ एकादशी दिवशीच बघायला मिळतं. सुंदर असं दृश्य. मग कशी वाटली गर्दी? ही कार्तिकी एकादशीची गर्दी अशीच असते. जर तुम्ही पंढरपूरला कोणी येत नसेल तर तुम्ही घरी बसले आहे दर्शन तुम्हाला भेटतं आहे. खूप नशीबवान आहेत तुम्ही लोक. तर अजून काय तुम्हाला बघायचं असेल आपल्या व्हिडिओमार्फत तर कमेंट करून नक्की कळवा. तर पंढरपूरमध्ये त्या गोष्टी देखील मी कवर करायला ट्राय करेन. आत्ता थोडंसं मला घाई आहे त्यामुळे मी आता शॉर्टमध्येच हा व्हिडिओ बनवतो आहे. पुढे देखील जातो आणि तिथून देखील व्हिडिओ बनवणार आहे. Thank you.
तर अशा प्रकारे दुपारचे 12 वाजलेत आणि आता मी इथेच व्हिडिओचा शेवट करतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. सर्वांनी एक रामकृष्ण हरी म्हणून कमेंट करा या व्हिडिओच्याच खाली. तर आपल्याला कळेल किती जणांना हा व्हिडिओ आवडला. तर हा असा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता. आता मी चंद्रभागेच्या तिरीच काठी एका मंदिराच्या बाजूलाच बसलोय आणि मस्त इथे वातावरण आहे. थंड 12 वाजलेत पाठीमागे चंद्रभागात चंद्रभागा नदी. तर तुम्ही देखील इथे आला असेल तर तुमचे काही अनुभव असतील तर तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता या कमेंट बॉक्समध्ये. तर धन्यवाद खरंच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि या व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला हे आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणावरून. भारतीय ब्रह्ममंडळ आपले आभारी आहे.